हेलो फ्रेंड्स, आई एम किशोरी एंड वेलकम टू माय चैनल किशोरीज कॉर्नर। आज आपण बघणार आहोत स्पॉन्ज केक कसा बनवायचा ते। त्याआधी तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। खाली रेड बटन दिले आहे ते प्रेस करा आणि बाजूलाच बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा। चला सुरुवात करूया। इथे 500 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, अर्धा किलो मैदा, यानंतर पिटी साखर घेतलेली आहे आणि ती 350 ग्रॅम घेतलेली आहे। यानंतर आपण बेकिंग पावडर टाकतो, ही साधारणतः 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे बेकिंग पावडर यात टाकायची। यानंतर 1 टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा। नंतर 1/2 टीस्पून मीठ, हे सगळे इंग्रेडिएंट्स छान मिक्स करून घ्यायचे। यानंतर 100 ग्रॅम मिल्क पावडर टाकायची। आणि पुन्हा हे सगळे इंग्रेडिएंट्स छान मिक्स करून घ्यायचे। यानंतर 150 ml साजूक तूप टाकायचं, पण हे सगळं एकत्र नाही टाकायचं, आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं। यानंतर हे सगळं मिक्स करण्यासाठी 2 ग्लास पाणी घालायचं। आपण इथे मिल्क पावडरचा यूज केला आहे त्याच्यामुळे आपण दूध नाही टाकत आहे। तुम्ही जर मिल्क पावडर नाही टाकली तर तुम्ही पाण्याच्याऐवजी दुधाचाही वापर करू शकता। बॅटरच्या कन्सिस्टन्सीचा अंदाज घेऊनच तुम्ही ह्यात पाणी टाकत जायचं आहे। जास्त पातळसुद्धा हे बॅटर झालं नाही पाहिजे आणि जास्त घट्टही नाही झालं पाहिजे। हे बघा, इथे बीटरने छान बीट करून घेतलं आहे। यानंतर थोडं जायफळ यात किसून टाकायचं, जायफळची पूड टाकायची म्हणजे। हे मिक्स करताना बीटरचा यूज ऑप्शनल आहे, तुम्ही हाताने सुद्धा सर्व पदार्थ एकत्र मिक्स करू शकता। यानंतर 1/2 टीस्पून इसेन्स टाकायचं, इथे मी ऑरेंज इसेन्स टाकते। तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी इथे बघू शकता, जास्त फ्लोईही नाही आहे आणि एकदम घट्टही नाही आहे, मीडियम कन्सिस्टन्सी आहे या बॅटरची। यानंतर जे नट्स घेतले त्यातले 1/2 नट्स ह्यात मिक्स करायचे आणि राहिलेले 1/2 नट्स आम्ही गार्निशिंगसाठी ठेवून दिले। यानंतर केकचा टीन जो आहे तो आम्ही साजूक तुपाने ग्रीस करून घेतला आहे आणि ते जे बॅटर आपण बनवलं आहे ते ह्यात टाकायचं। टीन बॅटर टाकून झाल्यावर जमिनीवर 1-2 वेळा टॅप करायचा, जेणेकरून त्यातली एअर जी आहे ती निघून जाते आणि त्यानंतर जे नट्स ठेवले आहेत
त्याने वरून गार्निश करायचं. केकमध्ये फूड कलरचा वापर ऑप्शनल असतो, त्यामुळे कलर नाही घातला तरी चालतो, आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. इथे आम्ही अवन 10 मिनिटसाठी प्री हीट करून घेतलेला आहे आणि त्यात आपण जो केक केला आहे तो ठेवायचा फॉर द 40 मिनिट्स. 40 मिनिटासाठी हा केक आपण 180 डिग्री सेल्सिअसवर बेक होण्यासाठी ठेवायचा. तुम्ही बघू शकता मी इथे 180 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर सेट केले आणि आता टायमिंग लावते. इथे 40 मिनिट्स झालेले आहेत आणि यात सुरी टाकून पाहिलेली आहे. तुम्ही बघू शकता सुरी एकदम क्लीन बाहेर निघते. हे बघा, याला काहीच लागलेलं नाही, याचा अर्थ केक पूर्ण बेक झाला. यातला काही लागलं तर तुम्ही अजून थोडा वेळ त्याला बेक होऊ द्या, एक 5-10 मिनिटसाठी. बघा किती छान फ्लफी आणि मस्त मॉइस्ट दिसतोय हा केक. किती मस्त फुलला आहे बघा हा केक, आणि स्पॉन्जी सुद्धा खूप छान झाला आहे. बघू शकता तुम्ही खूपच स्पॉन्जी झाला आहे आणि टेस्टला सुद्धा जबरदस्त होतो हा केक. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब जर नसेल केलं तर